बार्शी तालुक्यातील मालवंडे इथल्या शंकरराव पाटील निवासी अपंग विद्यालयातील मुख्याध्यापक तसंच शिक्षकांची ही करुण कहाणी. संस्थेचे अध्यक्ष जयहिंद खरात यांनीच केली या दुर्दैवी शिक्षकांची फसवणूक. 32 महिन्याच्या वेतनावर 38 लाखावर संस्था अध्यक्ष जयहिंद खरात यांनी मारला डल्ला. आज कष्टाच्या हक्काच्या पैशासाठी आपल्या वेतनासाठी हे कमनशिबी शिक्षक 4 महिन्यापासून समाज कल्याण विभागाकडे न्यायाची मागणी करत आहेत. उदरनिर्वाहाचा सोडाच, स्वतःच्या जगण्यासाठी या शिक्षकांकडे नाहीये पैसा. दिवस सोलापूरच्या खंदक बागेत पडून काढायचा. पोटाची आग शांत करण्याकरता सिद्धेश्वर अन्नछत्र मंडळाचा आधार, तर रात्र सिद्धेश्वर मंदिर परिसरातल्या रस्त्यावर काढण्याची या शिक्षकांवर आली आहे दुर्दैवी भेळ. प्रश्न सुटलेला नाहीये. संस्था अध्यक्ष जयहिंद खरात डल्ला मारलेल्या लाखो रुपयांवर मौज मजा करतोय. इकडे हे शिक्षक ज्ञानदानाची सजा भोगत आहेत. देवारशांसारखी त्यांची गत झाली आहे. शिक्षण क्षेत्र, समाज कल्याण विभाग, सामान्य जन अशा साऱ्यांसाठी शर्मेनं मान खाली घालावयास लावणारी ही परिस्थिती. बार्शी तालुक्यातील मालवंडे इथल्या शंकरराव पाटील निवासी अपंग विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक भीमराव शेटकार, कला शिक्षक गोविंद पाटील, कनिष्ठ लिपिक बसवारेड्डी चिट्टपू आणि संगन स्वामी आज भयानक अवस्थेतून जात आहेत. की मान्यता मिळाली पण फार उशिरा दिली त्यांनी, आणि दिल्यानंतर पगारही लवकर काढले नाहीत. आणि काढलेल्या पगाराच्या बिलावर मुख्याध्यापक म्हणून माझी सही न घेता स्वतः माझ्या नावाची खोटी स्वाक्षरी करून जयहिंद पांडुरंग खरात संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी हे सगळं केलं आणि बाईनं मंजुरी दिलं. त्या आधी आम्ही तक्रार दिलो 30-8 ला की बाबा ह्या वेतन देयकावर मुख्याध्यापक म्हणून अधिकृत माझी सही नाही, तुम्ही काढू नका. मग त्यांनी परस्पर संगनमत करून वेतन देयक मंजूर केलं आणि कोऱ्या चेकवर सही घेतले. त्याचा फायदा घेऊन त्यांनी बँकेतून पैसा लंपास केली. परिषदला जिल्हा समाज कल्याण विभागामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचा संपर्क मत आहोत. आम्हाला काय ऑफिसमध्ये दाद लागत नाही किंवा आमचं परत यायची शक्यता बी नाही पैशाचं. त्याच्यामुळं आम्ही आश्रममध्ये तिथं सिद्धेश्वर मंदिरमध्ये अन्नछत्रात जेवण करून पैसे नसल्यामुळं या बागेत दिवसभर इथं थांबता. आज 2.5 महिने झालं आम्ही लेटर दिलेलं आहे तरी बी आमचं कोणतंच दाद लागत नाही. आम्ही 3 महिन्यापासून दररोज सतत फिरतो आम्ही आणि आमचे स्वतः मुख्याध्यापक राहून त्यांचं सुद्धा 15 लाख रुपयाचा उचलून घेतले परस्पर संस्थापकांनी RTGS करून घेतलेले आहेत. आणि ते काहीच आमचं काहीच मुख्याध्यापकाची स्वाक्षरी पगार बिलावरी नसताना सुद्धा आम्ही लेटर दिल्यावर सुद्धा त्यांनी पगार काढलेत समाज कल्याण अधिकाऱ्याने. आम्ही एवढं लेटर देऊन सुद्धा आणि आमची सेवा पुस्तक सुद्धा संस्थापकडे आहेत आणि त्यांना विचारणा केला सर देतोच म्हणतात आणि ऑलरेडी त्यांनी लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे सेवा पुस्तक मिळाली म्हणून समाज कल्याण अधिकारी त्यांच्यासमोर दिलेला आहे. तरी त्यांना दररोज मागणी करायला लागलो. मी कालसुद्धा गेलो ऑफिसमध्ये कांबळे मॅडमला भेटलो तरी त्यांनी म्हणतात की संस्थापक देतोच म्हणतात. आज आमचे सर्व्हिस बुक 4 कर्मचारी एकच सर्व्हिस बुक आहे. आमचं एवढं अन्याय आहे की ते सर्व्हिस बुक गेलं तर आमचं जीवन कठीण आहे. पंचालक्ष साहेबने दबाव उघडला. जयहिंद पांडुरंग खरात सोलापूरमध्ये किती महिने झाले? 4 महिने झाला साहेब. झोपता बघायला येतात. जेवण सिद्धेश्वर मंदिरला. संध्याकाळी कुठे झोपता? संध्याकाळी सिद्धेश्वर मंदिरला. 4 महिने झाले. 4 महिना संपूर्ण 4 महिने झाला. समाज कल्याण अधिकारी सगळ्याकडे गेला? सगळ्याकडे गेली. कोय नाही सेवो नाही समाज कल्याण अधिकारी नाही. पुढची भूमिका काय आहे? पुढच्या भूमिका काय आहे? आता पगार भेटला तर या शाळा बंद. लेटर दिले बंद माझे कसं बी बंद होणार आहे असं काही नाही. आम्हाला लाईफ वेस्ट झाला पूरा. काय ज्ञानदानाचं कर्तव्य पार पाडत असताना संस्था अध्यक्ष जयहिंद खरात यांनी डाव साधला. प्रभारी मुख्याध्यापकांची बोगस सही करून या शिक्षकांच्या 32 महिन्याच्या अर्थात 38 लाखाच्या वेतनावर त्यांनी डल्ला मारला. सारं वेतन संस्था अध्यक्षांनी हडप केलं. समाज कल्याण विभागाला हाताशी धरून 4 शिक्षकांचं वेतन संस्था अध्यक्षांनी घशात घातलं. कोऱ्या चेकवर सह्या घेणं, कोऱ्या कागदावर सह्या करण्यास भाग पाडणं
अशा दंडेलशाहीनं संस्था अध्यक्ष खरात यांनी तब्बल 40 लाखाची फसवणूक केल्यानं हे शिक्षक वास्तवात रस्त्यावर आले. समाज कल्याण विभागाकडे दाद मागावी, आज नाही उद्या तरी न्याय मिळेल अशा शिक्षकांची आशा. म्हणून मग हेलपाटे, मात्र कुणाला याचं सोयर सुटक नाही. हाती पैसा नाही, झालेली 1 लाख रुपयांची फसवणूक, संस्था अध्यक्षावर कारवाई नाही, समाज कल्याण खात्याची अनास्था, अशा प्रसंगाला तोंड देताना या शिक्षकांची परिस्थिती पुरती केविलवाणी झालेली आहे. गुजराण कुठे करायची असा प्रश्न. मग या शिक्षकांनी निवडला तो खंदक बागेचा पर्याय. आता पडायला जागा मिळते आहे, पण पोटाचा सवाल त्याचं काय. मग सिद्धेश्वर मंदिरातील अन्नछत्राचा आधार या शिक्षकांनी घेतला. अतिशय दुर्दैवाची बाब अशी की 3-4 महिन्यापासून अन्नछत्रात ही माणसं दिसत असल्यानं इथून पुढे येऊ नका असं त्यांना सांगण्यात आल्यानं या शिक्षकांचं हृदयच पिळवटून गेलं. सर, आम्ही ह्या बागेत दिवसभर इथं झोपता आणि रात्रीचं सिद्धेश्वर मंदिरमध्ये. जेवण अन्न क्षेत्रातच जेवण जेवता सर. आज तर सांगून टाकले त्यांनी की बाबा तुम्ही सतत इथं दिसता, तुमचं काय काम आहे माहीत नाही, पण आता तुम्ही इथं येऊ नका. आजचं फार मोठं प्रश्न आहे आम्हाला, मंदिर प्रवेश बंद आहे. पण करतात काय, वेतनाचा पैसा मिळवावाच लागणार म्हणून दिवस खंदक बागेत पडून घालवायचा आणि रात्र सिद्धेश्वर मंदिर परिसरातल्या आवारात घालवायचे. अन्नाची सोय झाली तर 4 घास पोटात ढकलायचे असा नित्यक्रम सध्या सुरू आहे. मनाला वेदना देणारी ही सारी परिस्थिती. प्रश्न अनेक उभारत आहेत. समाज कल्याण विभाग एवढा मुरदाड बनलाय, संस्था अध्यक्ष जयहिंद खरात भोकळा कसा, पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षकांवर अशी अवस्था का येते, या शिक्षकांच्या न्यायास विलंब का लागतोय, आणखीन किती दिवस आणि रात्री या शिक्षकांनी उघड्यावर काढायच्या, अन्नासाठी या शिक्षकांनी आणखीन किती दिवस दाही दिशा फिरायच्या, भ्रष्टाचारानं कोणती पातळी गाठली आहे, पारदर्शकतेचा डांगोरा पिटणाऱ्या राज्यात हे चाललंय तरी काय. जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील काही शिक्षकांनी अपंगाचं बनावट प्रमाणपत्र काढून या शिक्षकी पेशाला काळम्या फासली, यामुळं खऱ्या अपंगावर अन्याय झाला. एकीकडं असं चित्र असताना अपंग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांवरच अन्याय झालाय. संस्था चालकांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना हाताशी धरून या शिक्षकांचं 40 लाख रुपयाचं वेतन हडप केले. या शिक्षकांनी समाज कल्याण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला, मात्र यांची दखल कोणीच घेतली नाही. यामुळे आता प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. संस्था अध्यक्षांनी केलेल्या फसवणुकीमुळे शिक्षकांवर ओढावलेल्या भीषण परिस्थितीचा विशेष वृत्तांत होता. चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचा, चित्रीकरण होतं रोहित थळवे आणि अजय सारंगमठ यांचं, तर तंत्रसंकलन केलं होतं सुजित घटकांबळे यांनी.